त्याला संरक्षण पाहिजे, उगाच त्याला मोठं होऊन खोटं खोटं बोलून त्याचे केसेस त्याला माग घ्यायचं, त्याला अडचणीतून बाजूला निघायचं, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको. हा एवढं मात्र पाळ, तू तुला तिकडे संरक्षण घेऊन खुशाल पड का वरबी, इकडे आमच्यामध्ये येऊ नको. जे तुला म्हणले ते आम्हाला माहिती आहे, तू समजा नको, आमची बी यंत्रणा नाही, तुला जे म्हणले तेच आम्हाला सांग देत. नाही नाही दादासाहेब, आम्ही याच्यासाठी बोललो की हे खोटं बोलतंय. आम्हाला तर किती किती अडचणी आल्यात आम्ही सांगितल्या सुद्धा नाही सरकारला, ते तर पोलिसाला ठिकठिकाणी माहीत सुद्धा आहेत काय काय जागेवर सभेच्या. आम्ही सांगितल्या सुद्धा नाही ना, आम्हाला सांगितलं कारण आम्ही मरायला भेट नाही त्याच्यावर. त्याला संरक्षण पाहिजे, उगाच त्याला मोठं होऊन खोटं खोटं बोलून त्याचे केसेस त्याला माग घ्यायचं, त्याला अडचणीतून बाजूला निघायचं, देवेंद्र फडणवीस साहेबाचा वापर करायचा, अजित दादाला संपून टाकायचं, असं त्याचा हळूहळू हळू डाव असू शकतो, असू शकतो. हो तेवढे राजकारण सगळ्यात तुडिलेलं आहे आत्तापर्यंत, त्यामुळे तो विचित्र माणूस आहे. तो संरक्षण लावून घेईन सगळं लावून, आला आम्हाला काही हरकत नाही, लावतो काय लावायचं तेवढं, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका. हा एवढं मात्र पाळे, तू तुला तिकडे संरक्षण घेऊन खुशाल पड का वरबी, इकडे आमच्यामध्ये येऊ नको बोलू नको. खुशाल आता निवांत झोप, तुला काही टेन्शन नाही, कोण कोण येईन रे तो आहे काही सांगत आहे बिठे नाही मला हनते तर मारते, तुला मारतोय काय आलं बघ. त्यांचं काय नाही आम्हाला, त्यांचं काय त्यांचं आमच्याशी थोडंच काय, आमचं भांडण सरकारशी, त्यांना बैठका मेळावी काय घ्यायचं ते घेऊया काय अडचण. आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णय येण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला जातो आणि सकारात्मक अतिशय शक्यता. नाही नाही मी मागेही सांगितलं होतं, 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, मध्ये 15 दिवसापूर्वी दादा सांगितलं होतं, आमचा त्या आरक्षणाला विरोध नाहीच आहे, पण ते टिकल का. त्यानंतर मराठ्यांनी या अगोदर ते आरक्षण स्वीकारलेलं होतं, घेतलं पण, पण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला रद्द झालं, मराठ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान केला होता. आता तेच आरक्षण मराठ्यांना पुन्हा मिळणार जर असलं तर आम्ही स्वीकारायला तयार आहेत, पण ते एनटी विजेंटी सारखं टिकल का आम्हाला पुन्हा पहिल्यासारखेच पाडे मोजावे लागणार. ते महिना 15 दिवस राहणार, 1 वर्षभर राहणार, परत कुणीतरी कोर्टात जाणार ते उडवणार, परत वर्षानुवर्ष मराठ्यांनी नुसते आंदोलनच करायचे का याची खात्री काय. ते आरक्षण जर आम्हाला कायमस्वरूपी टिकणार असलं आम्ही घ्यायला तयार आहेत, मराठे याच अगोदर घेतलेलं आहे, फक्त प्रश्न मराठ्यांचा इथं आहे ते कायमस्वरूपी टिकणार का एनटी विजेंटी सारखं, त्याला 50% आत घेऊन वेगळा प्रवर्ग करणार का, ते टिकणार कसं हे सरकारनं स्पष्ट करावं. आम्ही कुठेच नाकारले तो पण मराठ्यांच्या या आंदोलनाचा विजय आहे, जरी ते आरक्षण मिळालं. क्युरिटी पिटिशन सुद्धा याच आंदोलनामुळे गेलेली दादा, क्युरिटी पिटिशन काय दुसऱ्या याच्यामुळे नाही गेले, ह्याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारनं दाखल केलेली, आणि मराठ्यांना ओबीसीत आरक्षण जे मिळतंय तेही याच आंदोलनामुळे मराठ्यांना मिळतंय. त्यामुळे मराठ्यांनी दोन्ही नाकारलेलं नाहीये या 6 कोटी मराठा समाजात, पण ते जर टिकणार नसलं तर त्यापेक्षा मराठ्यांचं आरक्षण हे 50% आत ओबीसी आरक्षणात सापडले मग आम्हाला इथं देणार तिकडं का देताय, हाही आमचा मूळ प्रश्न आहे. तिकडं आम्हाला कशामुळे देता तुम्ही, काय कारण आहे तुमचं, आमची जमीन इथं आहे, तुम्ही 200 किलोमीटरवर का देताय आम्हाला. आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत, 50% आत आहेत, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसी इथंच द्या, आम्हाला इथंच पाहिजे, आम्ही तेच घेणार आहे, त्याच्यावर आम्ही ठाम आहे. नावं सुद्धा माहीत नाही तुम्हाला माहिती करतात, तू माया नको ना दिला गो, मला सगळं माहिती आहे, तुला आणखी तू मला आणखीन बघितलं नाही मी काय रासायनिक, तू गप्राय माया मा नको अभ्यास करायला लागू तू, आहे ते टकोर जे की सगळं देऊन तुला गप्पड तू आपलं किती महापुरुष मला माहिती आहे काय आहे तू, किती अभ्यास आहे मला माहीत झाला, आता फक्त तुला शिक्का आहे, लय वर्ष तू अधिकाऱ्यांच्या जीवावरती राजकारण केलं, पद भोगले, हा जुनाट तू, त्यामुळे तेवढंच येतो ऐकत फक्त, काही नाही बोर साठलेली विचार आहेत, जुना आठ बोर साठलेली विचार, बोल नको तो मायाबद्दल काहीच. अनेक मराठा नेते मला भेटले आणि ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण नकोय,
म्हणणारच ना, त्यांना काय गरज आहे, त्यांना गरज काय जे तुला म्हणले ते आम्हाला माहिती आहे, तू समजा नको, आमची बी यंत्रणा नाही, तुला जे म्हणले तेच आम्हाला सांगत येत, आम्ही त्याला आज असं असं म्हणलो, बघ शॉकिंग आहे आपण बोलतो ते तुला, त्यांना गरज बी नाही ना, आम्हाला घोर गरीब महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठ्यांना गरज आहे, मराठ्यांच्या नेत्याला कशाला पाहिजे, त्यांच्या 22 22 पिढ्या नुसत्या नोटा खात्या, भाकर खाय सुद्धा गरज नाही, इतका पैसा त्यात नुसत्या नोटाच खाऊन जगते ते, त्यामुळे ते आमच्या गोरगरीब मराठ्याच्या माग कशाला उभा राहते, ते मराठ्याचे नेते ते त्याच्याच माग उभा राहणार ना, त्यांना मराठ्याची गरजच नाही ना, आणि मराठ्यात देण्यात आलं हे कोण कोण आहेत, आता मराठ्या दारात या मला तुम्ही, मग कळन तुम्हाला अर्चिवेश नंतर नाही म्हणलं आरक्षण मिळालं द्या ना ठू जाय, यासाठी म्हणतो तर ध्यानात राहत नाही काय गप्प पडत, आरक्षण मिळालं, आरक्षण मिळत नाही तोवर महाराष्ट्रातला मराठा समाज शांत राहणार, तू किती उचक्यो, आणि तू आयकड बघाल काय तू आयकड, तू जमीनवर बाहेर आला काय बघत, तू आयकड काही नाही बघायच, तू आयकड आम्हाला, तू तू आयकडच बघ स्वतःकड, मग 24 पर्यंत आता ते काय म्हणलेत काय नाही तर चर्चा करायला लागणार दादा, 24 पर्यंत ते जे आपलं लिखी ठरलंय त्याच्यावरती तुम्ही काय करणार, आत्ताभूत काय केलंय, कुठपर्यंत तयारी आली त्याची द्यायची आम्हाला, हे तर आम्हाला सांगायला पाहिजे ते